राज्यातल्या पदविकाधारक पशुवैद्यकांनी सुरू केलेला बेमुदत संप अखेर मागे घेतलाय. पदविकाधारकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात आली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मागण्या मान्य झाल्यानं खासगी तसंच शासकीय पदविकाधारक पशुवैद्यक संघटनांनी संप मागे घेतलाय. त्यामुळे पशुपालकांचा जीव भांड्यात पडलाय. 15 जून पासून राज्यातल्या शासकीय पशुधन पर्यवेक्षक आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम हे आंदोलन पुकारलं होतं. यापूर्वीच खासगी पदविकाधारकांनी 22 जुलै पासून बेमुदत संप केला होता. कृत्रिम वेतन वगळता शासकीय पदविकाधारकांनी इतर सर्व प्रकारची पशुधन सेवा बंद केली होती. सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं अखेर 1 ऑगस्ट पासून संपूर्ण काम बंद करत शासकीय पदविकाधारक बेमुदत संपावर गेल्यानं पशुपालकांची चिंता वाढली होती. पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन सेवा संघ ही खाजगी पदविकाधारकांची संघटना असून त्यांच्या कामाला शासनानं अधिकृत करावं अशी मागणी करण्यात आली होती. त्यांची ही मागणी पशुसंवर्धन मंत्र्यांनी मान्य केल्याचं संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष डॉक्टर सागर आरुटे यांनी ॲग्रोवनशी बोलताना सांगितलंय. त्याचप्रमाणे शासकीय पदविकाधारकांच्याही सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. हो, स्थगिती दोघांनी दिलेली आहे. कारण ज्या मुख्य मागण्या होत्या 2007-09 जे नोटिफिकेशन होतं राज्य शासनाच्या अधिसूचना, त्याअंतर्गत आम्ही किरकोळ 22 सेवा देत होतो. हे तत्कालीन परिस्थितीमध्ये त्रुटीपूर्ण आहे हे सचिवांनी मान्य केलं. आणि केंद्र शासनाची 2005 जी मायनर व्हेटरनरी सर्व्हिसेस करण्यासाठी जी नोटिफिकेशन आहे सगळ्या राज्यांना दिलेलं, त्या धर्तीवर नवीन सुधारित नोटिफिकेशन 2017 मिळेल आता तयार करतो. आणि आता 1997 साली जे राज्याचं नोटिफिकेशन होतं त्याप्रमाणे काम चालू राहील. म्हणजे आम्ही शेड्यूल ड्रग खरेदी करू शकतो, साठवू शकतो, वापरू शकतो, प्रिस्क्रिप्शन लिहू शकतो, हेल्थ सर्टिफिकेट देऊ शकतो, व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट देऊ शकतो. हे अधिकार त्याच्यात होते. जे 1976 कायदा जो होता महाराष्ट्र व्हेटरनरी प्रॅक्टिशनर ऍक्ट, त्याचं रेग्युलेशन 81, त्या अंतर्गत सध्या आता सुरू आहे. कालच्या बैठकीमध्ये 2009 आदेश पदविकाधारकांचा संप जरी स्थगित झाला असला तरी आंदोलन मागे घेण्यात आलं नाहीये. राज्य शासनानं मागण्यांबाबतची अधिसूचना काढल्यानंतर संपूर्ण आंदोलन मागे घेण्यात येईल असं संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपक आहेर यांनी सांगितलंय. राज्य शासनाची श्रेणी 2 ची जवळपास 2558 एवढी रुग्णालय असून त्या ठिकाणी 4500 पदविकाधारक पशुवैद्यक काम करतात. तर राज्यात श्रेणी 1 ची जवळपास 1000 रुग्णालय असून तिथं पदवीधर पशुवैद्यकीय अधिकारी सेवा देत आहेत. राज्यात श्रेणी 2 च्या शासकीय आणि खाजगी पशुधन पर्यवेक्षकांची संख्या 25 लाख इतकी आहे. त्या तुलनेत पशुधन विकास अधिकाऱ्यांची संख्या केवळ 1500 एवढीच आहे. भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 मधल्या तरतुदीनुसार राज्य शासनानं पशुधन पर्यवेक्षकांना जनावरांना औषधोपचार करण्यास बंदी घातली होती. मात्र मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत खासगी तसंच शासकीय पदविकाधारकांच्या राज्य सरकारनं मागण्या मान्य केल्यामुळं राज्यातल्या पशुपालकांचा जीव भांड्यात पडलाय. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. मेटाफेम हा ठिबक सिंचनासाठी सर्वोत्तम पर्याय का आहे? जगातली नंबर 1 कंपनी, इस्रायली तंत्रज्ञान, उत्कृष्ट डिझाईन, वाजवी किंमत, तज्ञांचे मार्गदर्शन आणि असंख्य यशोगाथा, आणि म्हणूनच या सर्वांनी जगातलं सर्वोत्तम नेटाफिम ठिबक सिंचन निवडलं. तुम्ही कधी निवडताय? नंबर 1 ठिबक, नेटाफिम ठिबक. अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफिम मिस कॉल नंबर 89-55-66-44-03, नेटाफिम टोल फ्री नंबर 1800-103-2000.